नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जी डी सी अकॅडमीमध्ये. आज आपण रामसर करार या संदर्भात बघणार आहोत. 2 फेब्रुवारी हा जो दिवस आहे, जागतिक पाणथळ दिवस म्हणून हा साजरा केला जातो, त्यालाच आपण वर्ल्ड वेटलँड डे म्हणून ओळखतो. बघा, तर पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याचं महत्त्व सर्वजण म्हणजे वेळोवेळी सांगल्या जात आहे. समाजसुधारक सांगतात, त्याच्यानंतर सरकार सांगत असते, प्रत्येक ठिकाणी पाण्याचं महत्त्व, त्याच्यासाठी मोठे मोठे कॅम्पेन सुद्धा होत असतात. तर याच्यामध्ये आपलं पण कर्तव्य बनते की पाणी अडवायचं आणि पाणी जिरवायचं. ठीक आहे, तर हे नक्कीच आपल्याला, आज जर आपण असं नाही केलं, याच्यामध्ये भाग नाही घेतला, तर एक कळेल की पाण्याची समस्या खूप मोठी ही होणार आहे. ठीक आहे, आणि कोणीतरी म्हणून गेलं की तिसरं महायुद्ध झालं हे फक्त पाण्यासाठीच होईल. चला तर आज आपण बघूया जागतिक पाणथळ दिवस. आणि हे लेक्चर तुम्हाला यूपीएससी आणि एमपीएससीच्या दोन्ही पूर्व मुख्यच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असणार आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. मी त्या दिवशी रामसर करार या संदर्भात सविस्तर माहिती सांगितलेली होती, तर ते लेक्चर बघितलं नसेल तर परत एकदा बघा. आणि त्याच लेक्चरवर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. 2019 साली जागतिक पाणथळ भूमी दिनाची संकल्पना काय आहे? तर काय ही संकल्पना 2019 ची होती, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथे 4 प्रकारच्या तुम्हाला ऑप्शन दिले आणि या ऑप्शनचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. जर तुमच्याच्याने आता हे ऑप्शन म्हणजे आन्सर येत नसेल तर तुम्ही हे लेक्चर पूर्ण बघा, तुम्हाला शेवटी हे आन्सर मिळेल. डिजिटल प्लॅटफॉर्मला GDCच्या तुम्ही व्हिजिट करू शकता, www.gdcacademy.com. त्याच्यानंतर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे 8:30 वाजताचे जे लाईव्ह लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट भाग घेऊ शकता, प्रश्न विचारू शकता, आणि हे मोफत आहे. GDCI अकॅडमीचं फेसबुक पेज आहे, ट्विटर आहे, तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता. आणि या लेक्चरची PDF हवी असल्यास रिव्हिजनसाठी GDCI अकॅडमी.com टेलिग्राम चॅनलवरून मिळवू शकता. ठीक आहे, तर पाणथळ म्हटलं की पाणथळ प्रदेश काय आहे आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर जिथे नदी, तलाव, सागरी किनारे वगैरे असतात, या ठिकाणी दलदलचा प्रदेश असतो आणि या ठिकाणालाच आपण पाणथळ प्रदेश म्हणून ओळखल्या जातो. ठीक आहे, तर ज्या त्याच्यानंतर आपण झाडीझुडपी आहे, गवताळ प्रदेश आहे, या जमिनीला आपण पाणथळ या प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये कृत्रिम तलाव असू दे, कालवे असू दे, मिठागरे आहे, सांडपाण्याचे तलाव असू दे, मत्स्यशेती तलाव, शेततळी आहे, भाताची खाचरे आहे, हे असे जे मानवनिर्मिती स्थळांचा सुद्धा या पाणथळ प्रदेशामध्ये समावेश होतो. त्या पाणथळ प्रदेश म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर पाणथळ प्रदेशाला आपण महत्व कसं देतो, रामसरचा दर्जा देण्याचा झालं एखाद्या वेळेस तर ते कोणतं आहे. तसं तर एका ठिकाणी जर तुम्हाला हा दर्जा द्यायचा असेल तर 20,000 पेक्षा जास्त पक्षी त्या जागेवर येणं जाणं करत असतात, किंवा ते भौगोलिकदृष्ट्या ते स्थान महत्वाचं असेल तर अशा ठिकाणाला आपण रामसरचा दर्जा देतो. तर तुम्हाला अजून एक दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये पहिलं जे रामसरचा दर्जा प्राप्त करणारं जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधील ते वन्यजीवन काय नाव आहे, हे दोन तुम्हाला सांगायचे आहे. ठीक आहे, पुढे जर आपण बघितलं तर 1971 साली इराणमधील एक कॅस्पियन समुद्राच्या काठी हे रामसर एक शहर होतं आणि यालाच आपण पाणथळ प्रदेशाचं महत्व आपण देऊ केलं, तिथूनच आपण त्याच्याच याच्यावर आपण रामसर करार म्हणून ओळखला जातो. आणि ही परिषद तिथे आयोजित केली आणि याच्यावर 170 पेक्षा जास्त सदस्य देशांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. तुम्ही बघा, जे युनोमध्ये जे सदस्य देश आहेत हे याच्यामध्ये 90% सदस्य देश याच्यामध्ये समावेश केलेला, याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि याच्या मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की WWF सुद्धा याच्यासाठी जे आयोजन करत असते हे याची माहिती लोकांपर्यंत पोहोचत असते, याच्यात भाग घेत असते. तर अशा बऱ्याच 6-7 ऑर्गनायझेशन आता इंटरनॅशनल ज्या याच्यामध्ये भाग घेतात. मग तेच त्याच याच्यावरती दर वर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस वर्ल्ड वेटलँड डे म्हणून त्यालाच आपण जागतिक पाणथळ भूमी दिवस असं म्हणून ओळखला जातो, ह्या साजरा केला जातो. 1971 सालापासून हा दिवस साजरा केला जातो. आणि तुम्हाला मी फॅक्ट सांगितले की त्या दिवशी सर्वात जास्त पाणथळचे स्थळं आहेत, ते दर्जा प्राप्त करणारा देश कोणता, तर तो युनायटेड किंगडम आहे, जे ब्रिटन आहे. याच्यामध्ये 170 पेक्षा जास्त पाणथळ दर्जा मिळणारे ठिकाण आहेत, स्थळ आहे. त्याच्या नंतर मेक्सिको 2 नंबरला येतो. ठीक आहे, इथे 140 आहेत. त्याच्यानंतर सर्वात मोठा जो देश आहे बोलिव्हिया, बोलिव्हियामध्ये सर्वात मोठं
चौरस किलोमीटरच्या आकाराने म्हणजे जे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा बोलविया या देशामध्ये हे पाणथळ जे आपण त्याला रामसर जे दर्जा प्राप्त करणारे ठिकाण हे बोलविया आहे. ठीक आहे, तर होप की तुम्हाला हे माहिती लक्षात आली असेल. पुढे आपण जे जे भूगर्भातील पाणी आपण बोरवेल वगैरे विहिरीद्वारे हे जे आपण उपसा करत असतो त्याचं आणि त्याच्यामध्ये नंतर आपण हे कमी करतो, तर याच्या याचं शुद्धीकरण किंवा नाली आहे, आपण दलदलीचा प्रदेश तशा मनानं हा आपण म्हणतो की वायफळ जमीन आहे, पण तसं नाही आहे. तर त्या जमिनीचा उपयोग होतो आणि त्याचं महत्व पण आहे. ती एक आपल्या पर्यावरणाची ती एक साखळी आहे आणि त्याच्यामुळं त्याचं महत्व खूप आहे. तर ते पाणी शुद्ध करण्याचं काम करत असतं. तुम्ही नाले बघितले असतील किंवा एखाद्या वेळेस सांडपाण्याची नाली, ते तुम्हाला तिथे गवताळ वगैरे प्रदेश दिसतो म्हणून तिथे तुम्हाला घाण वगैरे आपण टाकतो, तरी पण आपल्याला हे स्वच्छ पाणी स्वच्छ करण्याचं काम वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळत असते. ठीक आहे, तर सागरी किनाऱ्यावरती असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशामुळे लाटांनी होणारी जी किनाऱ्याची धूप थांबवली जाते हे पण महत्वाचं आहे, हा लक्षात ठेवा पॉइंट. ठीक आहे, मग याच्यामध्ये जे नुकसान होणार ही थांबवले जाते. अतिवृष्टी झाल्यास जे अधिकचे पाणी किनाऱ्यावर पाणथळ प्रदेशामध्ये मूर्ती आणि मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण सुद्धा कमी होते, हे याच्यासाठी महत्वाचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पहिलं जे रामसर दर्जा प्राप्त होणारं नांदूर मध्यमेश्वर हे वन्यजीवन अभयारण्याला दर्जा प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, खूप की तुम्ही आन्सर दिलं नसेल तर तुमचं आन्सर इथे मिळालं, तसंच पहिल्या प्रश्नाचं आन्सर पण तुम्हाला मिळेल. ठीक आहे, पक्षी आणि पाणथळ प्रदेश मध्ये काय, तर याचा जर तुम्ही आढावा घेतला तर तुम्हाला बगळे बदके करकोचे खंड्या वगैरे असे जे काही आहे हे तुम्हाला इथे ठिकाणी या ठिकाणी मिळतात या पाणथळ प्रदेशामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही प्लवर सारख्या विशिष्ट प्रदेशाची जे घरटी पाणथळ प्रदेशामध्ये आढळतात आणि कचकोट चे शहराटी इबीस म्हणतो आपण त्याला, चमचा म्हणतो, रोहित आहे, फ्लेमिंगो जे पक्षी जे आहे कालच्या पेपरला खूप मोठी याची एक चित्र आलं होतं आणि ते चित्र तुम्ही बघितलं तुम्हाला फ्लेमिंगो पक्षी किती सुंदर बघायला मिळतात दिसतात ते तुम्हाला बघायला मिळत इथे. तर याच्यामध्ये हे आहे आणि तर हे जे आहे आपण बघतोय, मग क्रेन आहे, बदकी आहे, ही जी आहे तिथे येणं जाणं चालू असतं आणि याच्यामध्ये म्हणून त्याला आपण ते बघतो. हे पक्षी या प्रदेशात अन्न साखळीतला एक महत्वाचा दुवा आहे जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. ठीक आहे, तर यामध्ये आपण काय करू शकतो, तर वाया गेलेली जमीन आपण त्याला म्हणू नका. तर हे एक मोठं मी तुम्हाला सांगितलं की जैविक आणि पर्यावरणीय साखळीतलं एक महत्वाचं स्थान आहे आणि ते आपल्याला करायचं. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तो वैयक्तिक सुद्धा प्रत्येक आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवर सुद्धा पाणथळ प्रदेश वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो करायलाच पाहिजे, त्यासाठी एक पाऊल तुम्ही समोर टाका. ठीक आहे, तर आपण आता पुढे बघूया. तर तुमचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर होप इथे मिळेल की वर्ल्ड वेटलँड डे याची जी थीम होती तर वेटलँड्स अँड क्लायमेट चेंज या संकल्पनेखाली आयोजित केली होती, तर 2019. होप तुम्हाला आन्सर मिळालं आणि तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये असंच महत्वाचं लेक्चर घेऊन. धन्यवाद.